आणि पंकजा मुंडेंचं कालचं स्टेटमेंट हे अत्यंत दुःखदायी आहे, वेदनादायी आहे. म्हणजे त्यांच्या वडिलांनी आणि कुटुंबाने, म्हणजे प्रमोद महाजन असतील का, पूनम महाजन असतील, व गोपीनाथ मुंडे साहेब होते, नंतरच्या कालखंडामध्ये पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, उभ्या आयुष्य सर्व परिवाराने पक्षासाठी वेचल्यानंतर त्या ठिकाणी पंकजा ताईंची अशी अवस्था असणं म्हणजे भाजपमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. पंकजाताईंचं या ठिकाणी की बाबा मला ऊस तोडावी लागेल किंवा जानकरांना मेंढ्या पाळायला जावं लागेल, हे जे उद्विग्नतेतून काढलेलं स्टेटमेंट आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी वर्षानुवर्ष मेहनत करून हा पक्ष वाढवला, विस्तारला, बहुजन समाजापर्यंत पोहोचवला, अशा जुन्या कार्यकर्त्यांचा छळ मोठ्या प्रमाणावर होतो आहे, दुर्लक्ष केलं जात आहे, वारंवार त्यांचा अपमान केला जातो आहे, आणि त्यामुळे जी अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेच्या कारणासाठीच मला वाटतं की पंकजाताईंच्या तोंडून हे वक्तव्य निघालं असावं.